पलूसमध्ये उद्योजकाची ऑनलाईन लूट करून अज्ञाताने लाखो रुपयांचा गंडा घातला आहे गुरुवारी पहाटे दोन ते अडीचच्या दरम्यान ही घटना घडली आहे प्रदीप आनंदराव वेताळ वर्ष सत्तेचाळीस राहणार विद्यानगर कॉलनी पलूस यांनी फिर्याद दिली असून पलूस पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय बँकेचे व्यवहार आर्थिक व्यवहार ऑनलाईन झाल्यापासून ऑनलाईन चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले मात्र त्यापटीने गुन्ह्याचा उलघडा होत नाही अशाच पद्धतीने पलूसमध्ये प्रदीप वेताळ या उद्योजकांना ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे प्रदीप पेताळ यांचे ॲक्सिस बँक शाखा सांगली या बँकेत खाते आहे त्या बँकेने त्यांना क्रेडिट कार्ड दिले गुरुवारी पहाटे दोन ते अडीचच्या दरम्यान अज्ञात चोट्यांनी त्यांच्या बँक खात्यावरून क्रेडिट कार्डचा वापर करून एक लाख रुपये एकवीस पैशांची ऑनलाईन चोरी करून फसवणूक केली आहे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वेताळ यांना मोबाईलवर आलेल्या बँकेच्या मेसेजमुळे आपली ऑनलाईन फसवणूक झाली असल्याचे समजले त्यांनी तात्काळ याची माहिती बँकेत दिली असून पोलूस पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे भारतीय दंडविधान कलम चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल झाला के केला असून पोलिसांची शोध सुरू आहे